नमस्ते बाबा, कसे आहात बाबा? तुमचं नाव काय आहे बाबा? तुम्ही कुठून येता बाबा? ज्यावेळेस तुम्ही इथं आला हे कोणाच्या सांगण्यावर इथं तुम्ही आला? ते माझे ते पाहुणे होते आमचे, मला खूप त्रास होता माझ्या मनसेचा कुंभेचा, तर ते म्हणजे अशा अशा ठिकाणी आपली एक सुविधा ठिकाणी तुम्ही तिथे जाऊन बघा, मला आराम वाटला आणि वाटणच असं तेव्हाही मला दिली होती त्यांनी. मग मी ते असं ऐकलं आणि ह्या ठिकाणी आलो तेव्हापासून मी हे तिरती चालू केली. ती तिरती घेतल्यानंतर माझ्या मनकेचा आला, कमरेचा आला, लाभ आहे सगळे माझे आईबापा उपस्थित येते या ठिकाणी. मला समजा बसला बसायच नव्हतं, एवढी माझी इतकंच वस्तू होती, पण स्वतःच्या आणि माझं आता सगळं व्यवस्थित झालंय. कारण त्यानं हे सर माणूस नसून देव माणूस आहे असं म्हटलं तरी वाढू झाला कार्यक्रम आहे बाबा. तुम्ही यायला पाहिजे, यायला पाहिजे म्हणण्यापेक्षा म्हटलं तुम्ही येणारच. आता मला फक्त टायमिंग माहित नव्हता, त्या कार्यक्रमाचा टायमिंग माहित नव्हता, पण म्हटलं असले आपल्याला येणं जाईल आणि जायचं नाही, आपल्याला त्याच्यापासून एवढा आराम वाटलाय. आपण याच्यासाठी जायचं नाही म्हणून आपल्या जीवनाचा उपयोग काय फोन पाहिला म्हणून आपण त्या गोष्टीवर विसर पाळायचा असं नाही. आपण सुद्धा आपल्या याच्यामध्ये ते लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा आहे सरांनी हे स्थिती चालवली आहे ना, याचे खूप खूप धन्यवाद आहे. म्हणजे बाबाचं म्हणणं काय आलं, गरज सर्व वैद्य म्हणून असं नका वागू. तुम्हाला नेमका काय काय प्रॉब्लेम होता तो पहिल्यांदा सांगा, मग मी तुम्हाला नंतर विचारेन की तुमचा तो प्रॉब्लेम काय झाला. पण पहिल्यांदा तुमचा प्रॉब्लेम पहिल्यांदा व्यवस्थित सांगा, काय काय करायचं बोलले तो डिटेलमध्ये सांगा. कारण इथं बसलेल्या अनेक जणांना तो त्रास होता आणि ज्यावेळेस तुम्ही ते सांगता ना त्यावेळेस त्यांना सुद्धा काही ते वाटून माझ्या त्रास आहे ना सर. म्हणजे मला बसता येत नव्हतं, जेवण जात नव्हतं. माझ्या मुलांनी मला पुण्याला नेलं, पुण्याला नेलो 10 लाख रुपये खर्च सांगितलं. मग घरी आणलं, घरी आणलं झालं की माणूस मला भेटला, म्हणतो शिर्डीला जात म्हणजे शिर्डीला तुझा अपक्षण होऊ शकत काय काय बरे तर मग आता हे तिसरं ऑपरेशन करून कोणाला म्हणलं की जगत कशावर जाऊ दे काय व्हायचं असं की होय, पण मला जायचंच नाही कुठं. आता घरी आलो, घरी आल्यानंतर मग इथं आपलं आवली हॉस्पिटल आवाबाटी होती, तिथं गेलो. तिथून त्यांनी मला मेडिकलच्या गोळ्या दिल्या, म्हणजे हे बघा तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल, म्हणजे तुम्ही कधी कशाल आणि कधी नाही ते तुमची इच्छा होती. परंतु तुम्हाला ताकद यावी म्हणून आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक औषधं चालू केली. त्यांनी ती औषधं चालू केली, त्याच्यापासून मला थोडा आराम वाटतो. तो आराम वाटता वाटता इथपर्यंत आलो. इथे आल्यावर कोणी एकाने सांगितलं, आमचे पाहुणे आहेत मांडवाचे, त्यांनी सांगितलं इथं अशी अशी सुविधा आहे आणि आपल्या सांगेवासावरती समजा पटाच्या आजारावरती याच्यावरती खूप उपचार होतात, तुम्ही तिथं जाऊन बघा. मी त्यांचं ऐकलं, ऐकल्यानंतर आलो लगे दुसऱ्या दिवशी आलो इथं. तेव्हापासून हे उपचार आपण चालू केले, तेव्हापासून माझ्या फुफ्फुसाला सुद्धा आराम वाटला. हळूहळू हळूहळू ते कमी पडत गेलं. कमी पडल्यानंतर मानका मानका इथं घास घ्यायचा, नेमका असा घास घ्यायचा, इथं ठोका लागला ना नेमकी घास घ्यायचा असा. नंतर इथं आलेल्या सरांना मी स्पष्ट सांगितलं असे असे आजारे संपलेले आपण संपलेला जर बसपणा असता येत नव्हतं मला, संडाचा बस सगळं संडाचा भास येत नव्हतं.
एवढी माझी कटीशी म्हणजे द्या करून ती तर नंतर मग स्पीकरने असताना आयसर सांगितलं मला त्या त्यांनी त्या सुविधा वापरल्या त्याच्यापासून आला म्हटलं आता मी आहे ना या अख्खा दिवसभर आमच्या शहरात मला गाव बांधला केवळ कानात घेऊन येतो ते पाण्यापासून मला हा कार्यक्रम कळाला त्याच्या आधी जर का व्यवस्थित आलो असतो पण एवढं संपूर्ण आपलं सगळं माहिती पण नंतर कार्यक्रम आहे ना म्हटलं असं येतीलच म्हणजे मला गेलंच पाहिजे घरी सांगितलं म्हणजे म्हणजे जा धन्यवाद बाबा मी नाही म्हणते गरीब असो वा श्रीमंत असो म्हातारा तरणा वाट ही खडतर ओलांडून वाहत जीवनाचा झरणा प्रकाशाने तव जीवन सजले अनफुलली जीवन ज्योती रे उगीच मनी आता चिंता कशाला जीवन साथी आहे बोलते